नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो, अत्यंत धक्कादायक बातमी आहे. आता कोरोनापेक्षाही भयंकर संकट मित्र हो आपल्या देशावर आलेलं आहे. संपूर्ण देश हादरलेला आहे मित्र हो. 24 एप्रिल 2021 ही बातमी आहे मित्र हो. काय आहे बातमी आपण सविस्तर पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला मग सुरू करू. पहा मित्र हो, आताची धक्कादायक बातमी, कोरोनापेक्षाही भयंकर संकट, संपूर्ण देश हादरला, याबाबतची बातमी आहे. मित्र हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का, कारण तुमचं एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. पुढे पहा, कोरोनाबाबत भारत सध्या अत्यंत भयावह परिस्थितीतून जात आहे मित्र हो. देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंत सर्व विक्रम मोडलेले आहेत. काल एकाच दिवसात देशात 3,46,786 रुग्णांची भर पडली आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या 24 तासात 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगाला कोरोना महामारीच्या खाईत लोटणाऱ्या चीनने आता आणखी एक घातक पाऊल उचलले आहे. चीनी वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत एक दुर्मिळ युरेनियम बनवले आहे. त्याचे नाव आहे युरेनियम 214. तो जगातील आतापर्यंतचा सर्वात हलका अणुस्त्रोत आहे मित्र हो. पुढे पहा, चीनने यापूर्वी मानवी भ्रूणातील जनुकीय फेरफारांसारख्या अनेक प्रतिबंधित गोष्टी केल्या आहेत. आताही जगापासून लपून हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचा वापर कशासाठी होणार आहे याचा थांगपताही चीनने जगाला लागू दिलेला नाही. नैसर्गिक युरेनियम 238 पेक्षा हा युरेनियम अगदी वेगळा आहे. नैसर्गिक युरेनियम मध्ये 146 न्यूटॉन्स असतात. चीनी वैज्ञानिकांनी बनवलेल्या युरेनियम मध्ये BS-122 न्यूटॉन्स आहेत. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सचे संशोधक झू आन झांग आणि त्यांच्या टीमने हा दुर्लभ युरेनियम 214 बनवला आहे. त्यासाठी झांग यांनी टंगस्टनच्या नमुन्यावर ब्लास्टिंग केले. त्यावर आर्गन आणि कॅल्शियमचे बीम सोडण्यात आले. यामुळे संपूर्ण जगातील देशांना पुन्हा मोठा हादरा बसला आहे मित्र हो. धन्यवाद.